सध्या लोकसभेच्या प्रचाराची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. विविध राजकीय पक्षांचे नेते आपापल्या उमेदवारांच्या प्रचारामध्ये व्यस्त आहेत. मात्र पुणे जिल्ह्यातील सर्वात महत्वाचा मतदारसंघ म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ आणि याच मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं डॉक्टर अमोल कोल्हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. जनतेचा देखील त्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय. त्यांच्या प्रचाराची मुख्य जबाबदारी माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्याकडे असून कोणत्या मुद्द्यांवर अमोल कोल्हे निवडणूक लढवत आहेत, काय आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा अजेंडा, याच विषयी वळसे पाटील यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी साईदीप ढोबळे. पाहूया. सध्या राज्यामध्ये लोकसभेचं वार मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे. जिकडे तिकडे प्रचाराच्या ज्या तोफा आहे त्या मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत आणि विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यामधला मतदारसंघ म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ, या लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीची कशा पद्धतीने या ठिकाणी प्रचार सुरू आहे, राष्ट्रवादीचे कोणते मुद्दे आहेत, कशा पद्धतीने या ठिकाणी विकासाच्या मुद्द्यावरती हे सर्व राजकारण सुरू आहे, याबाबत माझ्यासोबत स्वतः दिलीप वळसे पाटील आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की कशा पद्धतीने हा प्रचार. पाटील साहेब, तुमचं पहिल्यांदा मी स्वागत करतो एम के एन मराठीमध्ये. प्रामुख्याने लोकसभेची निवडणूक आहे, ही केंद्राची निवडणूक आहे, तुमचे प्रमुख मुद्दे असे काय आहेत की त्या मुद्द्यांवरती हे मतदार तुम्ही मतदारांपर्यंत पोहोचताय? असं आहे की मुख्य मुद्दा असा आहे की 2014 लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या जनतेला जी आश्वासनं दिली होती आणि जी आश्वासनं त्यांना 5 वर्षांमध्ये पूर्ण करता आली नाही किंवा अनेक योजना चुकीच्या पद्धतीने राबवल्यामुळं देशाची अर्थव्यवस्था किंवा रोजगाराची समस्या किंवा शेतीच्या समस्या अनेक समस्या या सरकारने घेतलेल्या चुकीच्या किंवा विलंबानं घेतलेल्या निर्णयामुळं आज देशातल्या जनतेला सहन करायला लागतात. हे आम्ही सर्वसामान्य माणसाच्या लक्षामध्ये आणून देतो आहोत आणि गेल्या अनेक वर्षांमध्ये या देशाचा कारभार करत असताना प्रत्येक वर्गाला, सर्व जाती धर्माचे लोक असतील, ग्रामीण भागात आणि शहरात राहणारे लोक असतील, त्याचबरोबर इंडस्ट्री आणि ॲग्रिकल्चरमध्ये काम करणारे लोक असतील, या प्रत्येक वर्गाच्यासाठी कार्यक्रम देण्याचं काम काँग्रेसच्या राजवटीत, राष्ट्रवादीच्या राजवटीत झालं आणि गेल्या 5 वर्षापूर्वी खोटी नाटी आश्वासनं देऊन नरेंद्र मोदीजींनी या देशामध्ये सत्ता मिळवली, राज्यामध्ये देखील सत्ता मिळवली, पण त्याचं काहीही समाधान आज राज्यातल्या किंवा देशातल्या लोकांना नाही आणि म्हणून जनता नाराज आहे आणि त्याच्यासाठी आम्ही प्रत्येक सभेमध्ये किंवा खाजगी चर्चेमध्ये देखील सरकारच्या विरोधी जी ही बाजू आहे ती मांडून आम्ही आमचा विकासाचा जो जाहीरनामा सतत राहिलेला आहे तो मांडून आम्ही मतं मागतो. बरोबर आहे. राज्यामध्ये प्रामुख्याने ज्या मोदी साहेबांच्या ज्या सभा झाल्या त्या सभेमध्ये प्रामुख्याने काँग्रेसऐवजी पवार साहेब आणि अजितदादा यांना प्रामुख्याने टार्गेट केलेलं दिसलं. काँग्रेसच्या नेत्यांचं त्या ठिकाणी भाषणात उल्लेख देखील झाला नाही. याच्या मागचं नक्की कारण काय असावं? की कारण काँग्रेस तर हा केंद्रातला पक्ष आहे, राष्ट्रवादीने या ठिकाणी महाराष्ट्रात त्यांच्यासोबत युती केलेली आहे, परंतु मोठ्या पक्षावरती आरोप करण्यापेक्षा पवार साहेबांवरती, अजित पवारांवरती आरोप करून मोदी साहेब भाषणाचे मुद्दे घेतात, याच्या मागचं काय कारण असावं? याच्यामध्ये एक गोष्ट अतिशय स्पष्ट आहे की मोदी साहेबांना 2014 निवडणुकीमध्ये जे यश मिळालेलं होतं, मग राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, गुजरात असेल, या सगळ्या राज्यांमधल्या यशाच्या जोरावर त्यांनी 272 आकडा पार केलेला होता. यावेळेला ज्या 5 राज्यातल्या निवडणुका झाल्या किंवा कर्नाटकची निवडणूक झाली किंवा लोकसभेच्या पोटनिवडणुका झाल्या तिथं प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा सपशैल पराभव झालेला आहे आणि आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाजपच्या विरोधामध्ये अशीच विरोधाची लाट तयार झालेली असताना त्याचा फायदा काँग्रेस राष्ट्रवादीला मिळेल या भूमिकेमधून पवार साहेबांची जी शक्ती, वाढती शक्ती आहे, ती शक्ती कमी करण्याच्या दृष्टिकोनातून मोदी साहेब देशाच्या प्रश्नापेक्षा त्यांनी वैयक्तिक प्रश्न किंवा कुटुंबाचे प्रश्न जास्त महत्त्वाचे मानलेले आहेत की जे राजकारणामध्ये खरं तर अपेक्षित नाही आहे, परंतु चुकीच्या पद्धतीने काहीतरी मांडून त्याच्यामध्ये
जनमताला आकर्षित करण्याचा केलेला प्रयत्न हा कधी यशस्वी होणार नाही. बरोबर आहे. आपण थोडंसं शिरूर लोकसभा मतदारसंघाकडे वळूया. ठिकाणी राष्ट्रवादीने अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिलेली आहे, परंतु विरोधकांकडून बऱ्याच वेळा टार्गेट केलं जातं की अभिनेता आहे, यांचं राजकीय कुठलं यांना पार्श्वभूमी नाही, त्यांच्या पाठीमागं लोक नाही, यांना जनतेचा अनुभव नाही, अशा पद्धतीने त्यांच्यावरती आरोप केले जातात. अभिनेता आणि राजकारणी असं दुटप्पी भूमिका घेऊन या ठिकाणी राजकारण केलं जातं, याबाबत आपलं काय नक्की काय सांगाल? हे राजकारण कसं चालू आहे? असं आहे की अमोल कोल्हे हे अभिनेते जरूर आहेत, परंतु त्यांचा जन्म या परिसरातला आहे, त्यांचं शिक्षण या परिसरात झालेलं आहे, या परिसराचे प्रश्न त्यांना माहिती आहेत आणि एक सामाजिक बांधिलकी त्यांच्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळं एक उच्च विद्याविभूषित MBBS असलेला विद्यार्थी, तरुण सहकारी, त्याला संसदेचा कारभार समजून घ्यायला किंवा जनतेचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवायला फार काही कोणाच्या मार्गदर्शनाची गरज लागणार नाही. प्रत्येक व्यक्ती पहिल्या वेळेला ज्या वेळेला एखाद्या परीक्षेला बसते त्यावेळेला ती नवीच असते. मी देखील 1990 साली ज्या वेळेला विधानसभेला उभं राहिलो त्यावेळेला मी पहिल्यांदाच विधानसभेला उभं राहिलो होतो, किंवा आढळरावसुद्धा ज्या वेळेला पहिल्यांदा उभे राहिले त्यावेळेला त्यांना तरी काय संसदेचा अनुभव होता. त्यामुळं हा प्रश्न तितकासा महत्त्वाचा नाही, हा प्रश्न गैरलागू आहे. प्रत्येक व्यक्ती एकदा पाण्यामध्ये तर ढकलल्यावर किंवा उडी मारल्यावर पोहायला त्यांना येतच. बरोबर आहे. प्रचाराच्या दरम्यान प्रामुख्याने बैलगाडा शर्दीचा मुद्दा हा बऱ्याच ठिकाणी घेतलेला देतो, तशा पद्धतीने दोन्ही उमेदवार आपल्या उमेदवाराकडून आणि समोरच्याकडून त्या पद्धतीने प्रामुख्याने यावर्षीचं वातावरण म्हणजे प्रत्येक सभाच्या प्रमुख ज्या रॅली आहेत त्या ठिकाणी बैलगाडा या ठिकाणी पुढं पकडला जातो. आणि याबाबत खासदार नेहमी सांगतायत की राष्ट्रवादीच्या नेत्यांवरती किती गुन्हे दाखल आहेत, राष्ट्रवादीचे नेते किती वेळा आंदोलनामध्ये सहभागी झाले, त्यांच्यावर किती गुन्हे दाखल आहेत, याबाबत ते खुलासा का करत नाही? फक्त आम्ही बैलगाडा शर्यत सुरू करू, त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या काळात बैलगाडा बंद झाली, मग त्यांनी काय पाठपुरावा केला, याबाबत आपलं मत काय? असं आहे, बैलगाडा कुठल्या सरकारने बंद केलेला नाही. त्याच्यामध्ये प्राणीमित्र संघटना जी आहे त्या प्राणीमित्र संघटनेनं जे काही न्यायालयीन लढाई केली त्या न्यायालयीन लढाईमध्ये न्यायालयाचा निर्णय आणि केंद्र सरकारची एक अधिसूचना या दोन्हीच्या परिणामामुळं ही बैलगाड्याची शर्यत सुरू झालेली आहे. त्याच्यानंतर स्वर्गीय श्री RR पाटील राज्याचे गृहमंत्री असताना आम्ही सगळ्यांनी न्यायालयामध्ये जाऊन देखील आणि सरकारमध्ये वजन वापरून देखील बैलगाड्याची शर्यत सुरू केली होती, परंतु तरीसुद्धा पुन्हा एकदा न्यायालयाने त्याच्यावर बंदी घातली. आता ही शर्यत बंद कोणामुळे झाली हा प्रश्न महत्त्वाचा जरी असला किंवा असं काही कोणी काही ठरवून हे केलेलं नाही, त्यामुळं न्यायालयीन प्रक्रियेमुळं ज्या गोष्टीला बंदी आलेली आहे ती गोष्ट मार्गी लावण्याच्यासाठी दोनच पर्याय आहेत, एकतर न्यायालयामध्ये लढाई लढणं किंवा न्यायालयामध्ये लढाई लढण्यापेक्षा सरकारने कायदा करून त्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेणं. राज्य सरकारच्या पाठीमागे आम्ही लागून राज्य सरकारने याच्या संदर्भातली आपली बाजू पूर्ण केलेली आहे, परंतु केंद्र सरकारने मात्र ना तर या विषयाच्या संदर्भात मंत्रिमंडळात चर्चा केली, ना तर संसदेत चर्चा केली, ना तर त्याच्यातून काही पार्लमेंटमध्ये एखादं विधेयक मांडलं, लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये ह्या दोन्ही विधेयकाच्या संदर्भात मान्यता व्हायला पाहिजे. शरदराव पवार साहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही लोकसभेत मंजूर करा, तुमची मेजॉरिटी नाही राज्यसभेत, मी करून राज्यसभेत मी करून घ्यायची जबाबदारी घेतो, परंतु सरकारच्या वतीनं जे विधेयक समोर यायला पाहिजे होतं ते काय आलेलं नाही. आणि आता प्रश्न राहतो की राष्ट्रवादीच्या लोकांनी इथं पक्षाचा प्रश्न येतोच कुठं? इथं शेतकरी वर्ग आहे, शेतकरी वर्गाचा हा आनंदाचा क्षण आहे तो आज थांबलेला आहे, ते सुरू व्हावं ही सगळ्यांचीच इच्छा आहे. आणि कोणी काही जरी म्हणत असलं तर ज्या गुन्ह्यामध्ये किंवा ज्या वेळी विद्यमान खासदारांच्यावर गुन्हे दाखल झाले त्याच केसमध्ये अनेक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची सुद्धा
नावं त्याच्यामध्ये आहेत आणि ते सुद्धा त्या आंदोलनामध्ये होते आणि त्यामुळं आता कोणी काय सांगावं कोणी काय सांगावं हा ज्याचा त्याचा भाग आहे. चाकण विमानतळाचा प्रश्न प्रामुख्याने आहे खासदार नेताच्या बाबत की ती जागा त्या ठिकाणी योग्य नाही तशा पद्धतीने पण ती जागा योग्य आहे याबाबत म्हणजे हे ठोस असं राष्ट्रवादीकडून का ते कागदपत्र सादर केली जात नाही की ती जागा योग्य आहे त्या ठिकाणी विमानतळ होऊ शकलं असतं याबाबत कुठंतरी राष्ट्रवादीचे नेते कमी पडतात असं आपल्याला वाटतं. अजिबात नाही हा प्रश्न तुम्ही मला विचारण्याच्या ऐवजी राज्याचे राज्यमंत्री विजय शिवतारे की जे शिवसेनेचे मंत्री आहेत त्यांना विचारलं पाहिजे कारण त्यांनी जाहीरपणानं स्टेटमेंट केलेलं आहे की आढळरावनी हा विमानतळ या परिसरात होऊ देणार नाही ही भूमिका घेतली ही भूमिका त्यांची चुकीची भूमिका होती आणि या भागातल्या जनतेचं नुकसान करणारी होती त्याच्या संदर्भात जाहीरपणाने त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे त्यामुळं राष्ट्रवादीच्या कोणी कार्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी किंवा कोणी हा विमानतळ इथं नको आणि दुसरीकडे घेऊन जा अशी भूमिका घेतली नव्हती उलट विद्यमान खासदारांचीच ही भूमिका होती तर रक्त सांडलं तरी चालेल पण हा विमानतळ इथं होऊ देणार नाही त्यामुळं याच्यातून या परिसरातल्या जनतेचं निश्चितच नुकसान झालेलं आहे. मी तीन राष्ट्रीय नेत्यांची नावं घेणार आहेत त्यांचं फक्त त्या नेत्यांबद्दल एका वाक्यात उत्तर मला सांगायची. शरद पवार साहेब. शरद पवार साहेब हा जाणता राजा आहे सगळ्या प्रश्नांची जाण असणारा नेता आहे आणि गेली 50 वर्षे सार्वजनिक जीवनामध्ये सातत्यानं जनतेसाठी काम केलेलं आहे आणि त्यांना देशामध्ये सर्वदूर मान्यता आहे. नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी हे या देशाचे आज पंतप्रधान आहेत म्हणून त्यांचा जरूर आदर आहे परंतु त्यांनी जनतेची दिशाभूल करून सत्ता संपादन केली आणि सत्ता संपादन केल्यानंतर आधी जी आश्वासनं दिली होती त्याच्यातलं आश्वासनं पूर्ण केली नाही किंवा चुकीच्या पद्धतीने ते विषय पुढे नेले त्याचं नुकसान आज अर्थव्यवस्थेमध्ये देशाला झालेलं आहे आज रोजगार निर्मितीमध्ये देशाला झालेलं आहे आज जातीजातीमध्ये धर्माधर्मामध्ये वाद निर्माण होतो आहे असे अनेक उदाहरणं देता येतील. त्यांनी प्रशासनावर जास्त लक्ष देण्याच्याऐवजी निवडणुकीच्या राजकारणावर किंवा परदेश दौऱ्यावर जास्त लक्ष दिलं ही त्यांची भूमिका आहे. शेवटचं नाव आहे राहुल गांधी. राहुल गांधी एक तरुण तडफदार नेते आहेत ते या देशाचा कारभार भारतीय जनता पक्षाच्या ताब्यातून काढून घेण्याच्या दृष्टिकोनातून एक देशातला मोठ्या पक्षाचे अध्यक्ष म्हणून या देशातल्या सर्व विरोधी पक्षाच्या लोकांना एकत्र यायची विनंती करून त्याच्यामध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत आणि याच्यात नक्की यश आल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस युतीला चांगल्या प्रकारचं यश येणार आहे आणि एकंदरीत ही सर्व जी भूमिका आहे विरोधकांनी जे केलेले आरोप आहेत यावरती सडेतोड उत्तरे देण्याचं काम हे वैसे पाटील साहेबांनी केलेले आहे त्यामुळे त्यांचं या निमित्तानं धन्यवाद. साईदीप ढोबे, MKN मराठी, मंचर, पुणे.